शनराव तुम्ही इथं काय दसकाला काय झालं? तुम्हाला फोन करून मीच इथे बोलवलं होत. असं नाही तरी म्हणलं कोण नवा हित चिंतक जन्माला आला आमचा. वा काय हो तुम्ही तर जेल मध्ये होता ना? होतो ना जेल मध्ये होतो, पण ते जेल मधलं वातावरण फारस जेल नाही झालं मला. उडालो तिकडनं मी. वा नाही लई भारी करामती आहेत तुमच्या. तुमच्या त्या गौरव आणि मधुरामुळे मला जेल मध्ये राहावं लागलं. श्वास कोंडला होता तिकडे माझा. निघून आलो तिकडनं. काय म्हणते भूषणराव, तुमच्या हृदयामंदी बदल्याची आग बी काही धगधगत का नाय? त्या दोघांचं एक खात्मा केल्याशिवाय तो शांत होणार नाही. भूषणराव माता म्या आई तुम्हासनी संधी देते. ते राजा राणी हनीमून साठी निघाले आहेत. तेव्हा बघा तिकडे जाऊन काही काटा काढाया जमतो का? नाही काटा तर काढीनच त्यांचा मी. फक्त त्यांचा काटा काढल्यानंतर तुम्हाला मोठा जॅकपॉट लागणार आहे आई, है ना? आपलं डील लक्षात आहे ना? 50-50 लई गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. व देव देव पैसे भी देव, पर आधी काम तर करा. हा काम तर करेनच हो मी, फक्त तुम्ही आपलं डील विसरू नये सांगायला तुम्हाला मला इथपर्यंत यावं लागलं. भूषणराव आमासनी शब्द पाळायची सवय हाय. या येळेला फसगत व्हाता कामा नये. नाही येणार, काळजीच करू नका तुम्ही. तुम्ही वेळेवर औषध घ्या. होय आणि हा आहे ना माझी काळजी घ्यायला. बर मधुरा बाकी सगळं सामान घेतलेस ना व्यवस्थित? व्यवस्थित सगळं घेतलंय. अगं हो, पण महत्वाचं सामान कुठे आहे? काय गौरव तुम्ही पण ना. नमस्कार. पण आयुष्यमान भव. पोचलं पोचलं फोन कर. काय हा तेवढा एक फोन मात्र करा, नंतर तुम्ही आम्हाला फोन करू नका आणि आम्ही तुम्हाला फोन करून डिस्टर्ब करणार नाही. कळलं ना? रेखे काका आणि गाडी हळू चालव. हो पण आई कुठे? आले रे बाबा. आले आले निघालात. आम्ही निघालोय. कुठे होता तुम्ही? अरे बाबा देवाकडे प्रार्थना करत होते. तुम्हा दोघांचा संसार व्यवस्थित व्हावा. आता प्रवासाला निघालात तुम्ही दोघ. छान जा, पटकन जा आणि पटकन परत या. आई नमस्कार करतो. होय वय सुखी वा. हा समद सावकाश आणि परत लवकर यायचं बरं का? हा पण ते समद हनीमून वगैरे आठवूनच या. येतो सावकाश. हा
गामिनी बाई बोला काय म्हणताय आता काय म्हणणार नाही म्हणजे मधुरा आणि गौरव त्यांच्या हनीमूनला निघतायत महाबळेश्वरला चालले त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे ती सुरू होतानाच त्याचा शेवट व्हायला पाहिजे तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना नाही म्हणूनच काळजी वाटते आम्हाला मागच्या वेळेला तुम्ही छान पैकी शान खाल्लं होतं ना यावेळेस असं व्हायचं नाही नाही असं व्हायला नकोच आता बिगी बिगी तयार व्हा महाबळेश्वरला जायची तयारी करा आपल्या हातात ही शेवटची संधी आहे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे बघा या शेवटच्या संधीचं सोनं करीन मी माती करणार नाही नाही काय या येला काही गफलत झाली ना भूषणराव तर तुम्हाला सांगते आम्ही सावता पोलीस स्टेशनात जाऊन तुमचं नाव सांगणार बघा तुम्ही तसं करू शकता मला पूर्ण खात्री आहे पण तशी करण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही मी करतो काम बरोबर विश्वास ठेवा माझ्यावर नाही आता आमच्या हातात मी तुमच्यावर विश्वास ठेवण्या पलीकडे काय दुसरं नाही बघा निघा आता आणि काम चोख करा मस्त बंगला ना कोण आहे का बघ नमस्कार नमस्कार मी गौरव अभ्यंकर मी फोन केला होता हो आमचे साहेब मला बोलले पण तुमचं सामान कुठे आहे सामान आहे ना टिकीट सामान लावलं टिकीट मी नंतर घेऊन येतो चला माझ्या बरोबर तुमची रूम दाखवतो या प्लीज तू काय इथेच उभी राहणार आहेस हा चल ना रूम बघूया थांबा किती छान आहे पण बघूया ना इकडे जरा काय काय ते हे बघ हे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी अजून बराच वेळ आहे आधी रूम मध्ये जाऊया मग नंतर ठरवूया पुढे काय काय करायचं आहे ते चल क्लास क्लास रूम आहे बाहेर छान वातावरण आहे बाहेर फिरायला जाऊया काही पॉइंट बघून येऊया चल ना काय पॉइंट नाही का तिकडे जाऊ आणि आपण हनीमूनला आलोय स्टडी टूरला नाही वेडी तू म्हणजे ना अरसिक आहेस एकदम अरसिक नाहीये उलट मी रसिक आहे म्हणून असं मला रूमच्या बाहेर जायचं नाहीये चल ना जाऊया वेडीस कर चल ना नाही ग चल ना जाऊया ना मी सोडीन तर तू जाशील सोड ना गौरव तू ना साहेब तुमचं सामान आणलंय कुठे ठेवू हा तिथे ठेवा ना गौरव साहेब तुम्हाला काय खायला प्यायला काय पाहिजे का पाहिजे म्हणजे नाही नाही काही नको नाही लागलं तर मला सांगा
मी खालीच आहे. ओके ठीक आहे. येऊ मी? हो चालेल. बरं मग काय लागले का हात मार हा. जा आता. तू कशाला हसतेस? अरे हसू नकोस ना. नाही हसत. तू काय माझ्यावर हसतेस? नाही नाही. हा नाही. माते पण तू कुठे निघाली आहेस? गौरव हनीमूनला गेला ना तो बघायला चालले. तू कशाला चाललीस आता तिकडे? अक्षर काय बोलताय तुम्ही बी? त्या गौरवचा खेळ संपवायला चालले म्या. पण आपण माणूस पाठवला ना तो त्याचं काम करेल. तू कशाला जायला हवंस तिकडे? माणूस पाठवलाय हो, पण तो भूषण हाय. त्या भूषणवर आमचा विश्वास नाही. तो काहीतरी चूक करणार बघा. आणि या वेळेला त्यांनी केलेली चूक आपल्याला परवडणार नाही म्हणून आम्ही सावता तिथे चाललोय. माते पण समजा तुला तिकडे कोणी बघितलं कोणी ओळखलं म्हणजे मग? नाही, तेवढी काळजी आम्ही घेऊ की कुणी आम्हाला बघणार नाही. पण आम्हाला जायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, घरात जरा ध्यान द्या. म्हाताऱ्याला कळता का म्हणे की आम्ही घराबाहेर गेलोय म्हणून? म्हाताऱ्यालाच काय, कुणाला बी कळता का म्हणे की आम्ही आजच्या दिवशी या येळेमंदी घराबाहेर गेलोय काय? ठीक आहे, मी ते कोणाला नाही कळू देणार. पण तिकडे पोचल्यानंतर मला फोन कर आणि कळवत राहा काय झालं ते. आम्ही जे बोललो तो ध्यान मंदी आहे ना? हो. बास ना, जोरात नको घेऊ. जोरात नको, मला चक्कर येते. चक्कर येते तुला एवढ्यातच? अरे का आताच आलो ना आपण हनीमूनला आणि एवढ्या तर चक्कर म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुझा? बाबा माझा तशी चक्कर नाही रे. काय हे मजुरा, पण सांग ना मला तुला मुलगा हवा का मुलगी? तूच सांग. अरे सांग ना, प्रश्न मी आधी विचारलाय की नाही? मग तूच आधी उत्तर दे ना. असं काय करते? सांग ना जरा, मुलगा हवा का मुलगी? मुलगा. मुलगा का? कारण तो तुझ्यासारखा होईल ना आणि म्हातारपणी आपली काळजी घेईल. नाही, जर तुला असं म्हणायचं असेल ना तर मग मुलगीच हवी. कारण मुलीच आई बाबांची काळजी जास्त चांगली घेतात. पण मुलीच्या आयुष्यात तिला खूप खस्ता खायला लागतात. नको, मुलगाच बरा. आणि मुलगा बिघडला तर किती प्रॉब्लेम्स? मी आहे ना सुधरवायला. मुलगा मुलगा मुलगी मुलगा. मला मुलगी हवी. पण मला मुलगा हवा आहे ना. अरे मला मुलगी हवी आहे. अरे ओके ओके, आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी. ही चर्चा आपण नंतर करूया. ओके चालेल. पण मी काय म्हणतो, आपण असंच चर्चा करत बसण्यापेक्षा काय काय तुला ना काय वेळ आपण कुठे बसलोय काही कळतंय तुला? अरे हो, हे खूपच अनकम्फर्टेबल होईल ने. आपण आज जाऊया ना मधुरा. अगं आमच्या विनंतीला मान देऊन कायमच्या मुंबईला आलात याचा मला खरंच आनंद आहे. नाही म्हणजे तसं नागपूर सोडून मुंबईला येणं खरंच खूप जीवावर आलं होतं माझ्या. पण केवळ तायडीच्या सांगण्यावरून मी हा निर्णय घेतला. तुम्हाला कधीही जर नागपूरची आठवण आली, नागपूरला जावंसं वाटलं तर तुम्ही जाऊ शकता ना? तुम्ही मला सांगा फक्त,
हां मी करीन सगळी व्यवस्था आणि तसंही तुम्हाला काहीही जर लागलं सवरलं तर मला जरूर कळवा मी लगेच येईन इकडे आणि हो हे मेंबरशिप कार्ड वाचनालयाचं आहे म्हणजे तशा तुम्ही दिवसभर एकट्याच घरी असणार म्हणून म्हटलं काही विरंगुळा मी आपली मेंबरशिप घेऊन ठेवली नाही म्हणजे खरं तर माझ्यापेक्षा मानसीलाच वाचनाची जास्त आवड आहे त्यांच्या आवडीनिवडींविषयी मला अजून फारशी माहिती नाही ना येऊ मी तायडे आनंद खूप चांगले आहेत नाही म्हणजे मुंबईचं जीवन किती धावपळीचं आहे ग इकडे आणि एवढ्या धावपळीतूनही ते आपला किती विचार करतायत नाही काय नाही सांग ना बस थोडा विचार करत होतो किती बरं वाटत ना आपण दोघे असे एकत्र आहोत एका ताटात जेवतोय एकमेकांना भरवतोय हा असा क्षण एकत्र घालवण्यासाठी आपण काय काय सहन केलं ना खरं आहे हा असा घास मला लग्नात भरवता आला नाही ना लग्नाचा विषय पण काढू नकोस कुठल्या परिस्थितीत लग्न झालं आपलं काय खरंच त्याविषयी विचार केला तरी शहारा येतो अंगावर काळजी करू नकोस आता सगळं व्यवस्थित झालंय ना एक मिनिट आलो अरे खाऊन जा ना आलो ग एका मिनिटात काय गिफ्ट आहे तुझ्यासाठी बघ ना काय आहे बघ तूच इकडे ना इकडे बर रूम मध्ये जा आणि बघ का प्रश्न नको विचारूस छान रूम मध्ये ओके